भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आज पूर्ण परिसरामध्ये बागलाण तालुक्यामध्ये गारपीट झालेली आहे। खमताने, नवे नीरपूर, जुने नीरपूर, तिळवण या सगळ्या शिवारामध्ये गारपीट झालेली आहे। तर काल मुख्यमंत्री साहेबांचा दौरा झालाच, त्यानंतरही परत गारपीट झाली। काल बावनकुळे साहेब आले, त्यांनी सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना काहीतरी न्याय द्यावा। शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालेलं आहे, आज या कांद्याची परिस्थिती प्रत्येक शेतामध्ये हीच आहे। तर तुम्ही याला याचा काहीतरी विचार करावा। आमदार साहेबांनी पण मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना आम्ही विनंती करतो की शेतकऱ्यांना तुम्ही न्याय द्यावा। कांद्याप्रमाणे डाळिंबाचं, द्राक्षांचं पण प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी। आज शेतकऱ्याला विचार करण्यासारखं आहे की त्याने करावं तरी काय। त्याला आज उद्याचा प्रश्न आहे, त्याने त्याच्या घराचा परपंच कसा भागवायचा आणि मुलांचं शिक्षण वगैरे कसं करायचं। त्यामुळे सगळं मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करते की सगळ्यांचा तुम्ही विचार करावा।